मंगलम भगवान विष्णु, मंगलम मधुसूदन, मंगलम देवकी पुत्र, मंगलम गरुड़ध्वज, श्रीरामं हनुमत सेव्यम, श्रीकृष्णं भीम सेवितं, श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थ संसेवितं भजे। ब्रह्मांताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः, आचार्याः श्रीमदाचार्याः, संतु मे जन्म जन्मे। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। आज है बेंगलुरु चातुर्मासाचे मृतिका विसर्जनाचे समाप्तीचे संदर्भारी हे घडता शिलतसले सभा कार्यक्रमांतू अनेक लोकांनी मस्त लोकांक एकता निकलत असेल कार्याबद्दल, त्या निकलत असेल सेवेबद्दल मस्त लोकांना हंगा सांगले की उठू लोकांना सहकार केलंय, उठू लोकांना तनु मन धनारी हंग मठा येऊन गुरु सेवकी नाजे रामदेव वीर विठ्ठलाल सेवकी आपल्याला जॉब निसून घेऊन थोड्याची किंचित काल अवकाश देऊन घेऊन मठा येऊन सेव करच की असं मस्तीतले केले, सर्व लोकांक धन्यवाद म्हणून घेऊन उठू लोकांना सांगले। किंतु आम्ही एक आम्ही स्वतः जाऊन गेलो, आम्ही त्यांका गौरव रूपारी त्यांनी आशीर्वाद घेऊ का, तंक पहिला मी धन्यवाद कर का। ते कोण की म्हळेरी आमगेले दोन गुरुवर्य स्वामे, एक आमगेले परम गुरु आणि एक आमगेले गुरु। कित्याक की म्हळेरी आजी हे बसवन गुडींतू जाग मिळचे कारण कोण, आमगेले परम गुरु स्वामे। जर त्यांनी ज्ञान आशिल असले री आज चातुर्मास वैके जायनाशिले। सो हाक मूल कारण कोण हे जाग घेतील तसले आमगेले परम गुरु स्वामे। तदनंतर जाग घेतल्यार जायना बिल्डिंग वैके बांधका, शाखा मठ वैके बांधका। आमगेले परम गुरुन वैकेची एक शाखा मठ बांधिले, किंतु खाली एक फ्लोराच मात्र शिले, खाली ग्राउंड फ्लोर मात्र शिलते, फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर कसने नाशिले। आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्यांनी इथलं होड भव्य शाखा मठ निर्माण केले। आज त्या शाखा मठांतू आम्ही चातुर्मास करच्याक बसेल असच। त्या निमित्तानं ते दोन स्वाम्याले त्यांनी केलेलं तसं परिश्रमानं त्यांनी केलेलं तसं एक दिव्य दृष्टीनं आईच्या दिवसाक आम्ही हंगा चातुर्मास करच्याक आमकां अवकाश मिळले। हे अवकाश करून घेऊन दिल तसले आमगेले दोन्ही स्वामे परम गुरु स्वामेक आणि आमगेले गुरुक आम्ही नतमस्तक जाताची। त्या न्हैशीची मस्तीतल्या नऊ सांगले, आता आम्ही एक सांगता पडले। आम्ही लास्ट वच कार्यक्रम पर्यंत हंगा तुल्यान मंगलोर मुकाबिल मुक्कामा वच पर्यंत उठू डेट्स घेऊन गेलो, त्या कशी लॅक आमगेल्या 2091 भिक्षा सेवा झाले हे 54 दिवसांतू, तंतु 7 दिवस मायनस म्हणजे एकादशी कृष्णाष्टमी दिवस भिक्षुरना, आम्ही चातुर्मासा बशी दिवस भिक्षुरना। सो अशी उठू कॅल्क्युलेशन करून 47 दिवस ते डिवाइड केले कुठे ना 44.48 येतात, टोटल 45 अशी करून घेणू 45 भिक्षा प्रति दिवस जत्ता शिले उठू सांगले। किंतु आता सांगले की कसने जाऊ का झाले रे, एक देवाला आशीर्वाद जाऊ का, एक गुरुला आशीर्वाद जाऊ का। तुमकुट गुरु आम्ही म्हणून तुम्ही हे करताची आम्ही स्वाम्याला बघताची, किंतु आमक वैके गुरु असच, आमक आमगेल गुरु आमगेल परम गुरु असत, तांगेल आशीर्वाद जाऊ का। तांगेल वैक्याची नऊ संख्येता कशी येता, आमगेले परम गुरु 22 पीठाधिपती आणि आमगेले गुरु 23 पीठाधिपती। 22 आणि 23 केले 45 येतात, 4+5 केले 9 येतात। सो तांगेल आशीर्वादानं हे आमगेले चातुर्मास अत्यंत बरे रीतीने घडले। आमका हंगा बेंगलोर म्हळेरी लागी काय घर ना, बाकीकडे तुम्ही पळया भटकळ पळया कुमटा पळया कारकळ पळया मंगलोर पळया शिरसी पळया सागर पळया, खंय देवस्थान असा थंयची घर असा थंयची लोक उट्टू लोक थंय असच, एक शब्द काळ म्हणून उट्टू लोक येऊन पावतात। हंग तशी नाही,
बसवनगुडीन तू आमगेल्या शाखा मठ असल्या रे आमगेल जनरबच्या विजयनगरांत असायची, जे पी नगरांत असायची, आणि खं खं खिंग 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 तू असायची, विद्यारण्यपुरमंत असायची, हेब्बाळा लेग असायची, यलंका लेग असायची, खंकी असायची, खंकी असल्या रे वैकेची. केलो लोकांक असले एक कार्यक्रम गांतून घेतले की म्हळ्या रे रात्री हंगा निदोचे, रात्री हंगा निदोचे कित्याक म्हळ्यार सकाळी सुप्रभात कर का म्हणून. केलो लोक हंगावची त्यांनी सकाळी येत आशिले कित्याक म्हळ्यार तांकां यू के टायम तांकां कसं न्हय सकाळी 8 घंटे 9 घंटे वचन तांकां आरंभ जाव ते 2 घंटे की 3 घंटे नंतर. केलो लोकांक यू एस टायम तांकां सांजेर 6 घंटे नंतर काम चाल जावचे. सो हंगाचे लोकांना इतले खॅक केले की म्हणा आम्ही मस्त लोक ऐकले की वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम ऑफिस असेल आणि उठूच आम्ही उठू ऐकले किंतु वर्क फ्रॉम भवन हंगा तुलेनची काम करताले. सकाळी येत आशिले उठूची दनपार 12 घंटे भीतर पूज झाले, 1 तास भर स्वामेले गुरुंग घेणू भिक्षेदारांकी 5 पूजे टायमार तांक उठू लोकांक सहकार केले, 2 घंटे तांक ऑफिस टायम. हंगा गेले हंगा लॉग इन झाले कशी इंटरनेट आशिले थंय काम केले आणि परत सांजे रात्री आयले. म्हणजे इतले डेडिकेशन बेंगलोरच्या लोकांनी दिले त्या निमित्तान आमगेले हे चातुर्मास इतले बरे रीतीने घडील असा. मस्त यंगस्टर्स लोक त्यांनी हंगाची इंटरनेट हंगा दिले रे हंगा घरा गेल ना त्यांनी घरा गेल ना हंगा बसून गेल एक इंटरनेट असले पुरो लॉग इन झाले हंगाच लॅपटॉपवर काम करून परतून आयले. केलो पंत 4 घंटे 5 घंटे पर्यंत आमगेले 5 पूजा जात आशिले 6 घंटे त्यांनी लॉग इन जाऊचे रात्री 2 घंटे पर्यंत काम करचे कडे आणि परत सकाळी येऊचे. सो इतले परिश्रम केलो लोकान आपल्याल शिक्षण केलो लोकान शिक्षण मॉर्निंग टाइम आणि उठू सोन कॉरेस्पॉन्डन्स घेतले म्हण वच्चे ना तो हंगा असा. आम्ही ताक विचारचे मारे तू एक्झामांत कसं बरेता परीक्षेत कसं बरेता म्हणजे 2 महिने परमिशन घेऊन घेऊन आयले हा ऑफिसा या ना हा कॉलेजाक या ना हा खाली सांजे टायमार मात्र कॉलेजाक येतात 2 तासा कितीरी असल तरे चुट्टूची रूपरेष घालून घेणू हे चातुर्मास यशस्वी जाऊच कितीरी परिश्रम घेतील असा. तशी बायल व्हॉलंटियर्स त्याची आज सांगलाय केलो लोक रात्री हंगा निच्चे कित्याक म्हणजे 6:30 घंटे काम गेले विठ्ठलाक जागो काशिले त्यातून त्यांनी हंग निदून घेणू. केलो लोक उत्तराळीचे आशिले केलो लोक नागरबावीचे आशिले थंय तुलन सकसकाणी येऊ का मस्तीतले ह्या जाता एक दिवस वके चुकोच ना काम म्हणले उद्देशानं त्यांनी हंगा वास्तव करून घेणू सकाळी येऊन घेणू सुप्रभात सेवकी विष्णू सहस्रनाम की भजन की इत्यादी सर्वही आमतू सहभाग झाले. बायल व्हॉलंटियर सुरो दारल मनुष्य जावो ना जाले रे आमगेल व्हॉलंटियर जावो ना युवक वर्ग जावो ना जाले रे मस्त लोकांना हंगा रांधपी जावो तांकांही मागशी उरताची तांकां सने कार्यक्रम गोतुरना त्यांनी रुची रुची जाऊन घेणं खाण करताची त्यांनी वैकेची निस्वार्थ जाऊन घेणं सेव केलं असा. त्याबद्दल सर्व लोकांना मी ह्या संदर्भारी उल्लेख कर का. केलो लोकांना अशी एक दवर घेतली की म्हणा री चातुर्मास जावपर्यंत खाड सोडचे त्यांगेले मनाचे एक हे कसं की त्यांक एक ना जोपर्यंत स्वामेल चातुर्मास जायना तोपर्यंत हा खाड खायना हा खाड काढचे ना स्वामेले शौर झाल्यानंतर आम्ही उठ्ठू लोकांना वचून घेऊन खाड काण घेणे होते नी म्हणे रे ते कसं की म्हणे त्यांक एक भावना की खंचे रीती रे चातुर्मासांक खंचेर विघ्न यानाची स्वाम संतोषारी चातुर्मास बरे झाले म्हणून घेऊन आम्ही सांग का त्या हात कसं जाऊ का ते आम्ही करतात. केलो लोकांना खाण वैके सोड असेल मस्त लोकानं परिश्रम केलेल्या निमित्तानं आमगेल हे बँगलोर चातुर्मास इथलं बरे रीतीने घडले आणि आता सांगले 75% झाले 100 मिळताले आम्ही स्व इथलं खुशीनं आम्ही सांगता की म्हणून आजीच 100% झाले दिग्विजय यापर्यंत तुम्ही आणि 10 दिवस राब का म्हणून आजी रिझल्ट सांगून सोडता म्हणे. सो इतले का खुशीनं सर्व लोकांना मेळ घेणू ह्या चातुर्मास तुम्ही करून घेऊन दिले आमगेले मालगड स्वामीला काला तुले ना हे जाऊ का जाऊ का जाऊ का म्हणून आशिले तांगेल मनांतही आशिले आमकाही एक आज संतोष की गुरुल एक संकल्प आईच वर्षाक पूर्ण झाला असा. प्रतिवर्ष एक 2022 तू कुमटात तू आमगेले स्वाम्यानं संकल्प केलाय त्या एक पूर्ण झालाय मना संतोष झालाय
23 पनवेल त्यांनीची स्थापन करून घेऊन 25 वर्ष झाले पनवेलाक. सो थे एक चातुर्मास कोण तांगेलही मन आशिले त्या वैके झाले. तांक मन आशिले कोविड टायमारी कर का म्हणून तांगेल मन आशिले. किंतु प्रयाण करचे एक झालं ना. सो कुमटा चातुर्मास कोण घेऊन तांगेल एक संकल्प झालाय. पनवेलांचो एक संकल्प झालाय आणि बँगलोरांत आशिले त्याही संकल्प झालाय. मुक्काल्स वैके एक संकल्प असा. सो ते आम्ही सांगताले. किंतु हे संपूर्ण चातुर्मासाच फल कसं नाही. केलो लोकांक मस्त आतुर उरता. मस्त लोक चातुर्मासा गाव गाव तुला नेताच. मस्त गाव तुला नेताची. कर्नाटका तुला नाहीलाय, केरळा तुला नाहीलाय, गोवा तुला नाहीलाय, अन्य राज्या तुला, दिल्ली तुला नाहीलाय. मस्त लोकां नाहीलाय. कित्याक येताची? कित्याक येता की म्हणजे गुरुले चातुर्मास कालावधीन तू तांगे कडच्यान पाठ प्रवचन कसं नाही तरी एक बरेची ऐकून घेऊन महाप्रसाद स्वीकारले री. तांगेले जीवनांतू देवाला एक साक्षात्कार जत्ता म्हणून घेणं एक सांगील असा. प्रूफ खई स्वाम सांगताचे प्रूफ जाऊ कोकण. प्रूफ म्हणा री अक्का एकलो एक प्रूफ म्हणा री नारद मुनी. नारद मुनीक तो नारद मुनी कशी झालो. तो एक गंधर्व. तो एक गंधर्व शिलो. ताक एक शाप मिळे. तो एक मनुष्य जाऊन घेणू भूलोकांत जन्म घेतले. खैकीची एक आश्रमांतू तो अन्य मस्त लोकाले एक ब्राह्मणाला सेव करत असिलो. त्याची संदर्भारी अनेक साधू संत एक संन्यासी लोक ते आश्रम आयले. त्या आश्रमात 4 महिने त्यांनी चातुर्मासाक आशिले. त्या संन्यासी लोकान पाठप्रवचन कृष्णालय पुराण की हे उटू सांगत त्या उटूची ताने श्रवण केले. एक दिवस तांगेल कसं उरिले महाप्रसाद आशिले. ते तान स्वीकारले. हे उटूची कोण झाल्या नंतर देवाला साक्षात्कार जाऊन देवानची तक एक मंत्र उपदेश करून त्या मंत्रोपदेश त्या पठन केलं. कोण 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 झाल्या नंतर तो मुक्काबिल जन्मांतू तो एक नारद मुनी जाऊन घेणू तो जन्म आयले. सो हा जुटूची फल खुल्यान मिळे त्या चातुर्मासांतू त्या गुरुल सेवा गुरुले वाक्य श्रवण आणि गुरुले कसं एक महाप्रसाद ते स्वीकारिल निमित्तानं आज त्वचीच एक व्यक्ती नारद मुनी जाऊन घेणू परिवर्तित झाला. म्हणारी हक कारण कसं नाही त्या चातुर्मास व्रताचे फल. आता तुम्ही आलोचन करा. प्रतिनित्य 54 दिवस हंग येऊन घेणू रामदेव वीर विठ्ठलाल सेव केले स्वाम्याला सेव केले. तुमक वैकेच खंचे ना खंचे रीतीर वैकेची देव खंडित पावता म्हण कितीरी ह्याची एक निदर्शन आमका साक्षी असा. त्या न्हयशीची आमगेल जीवनांतू आम्ही हे पीठेर येऊच्या वैके कारणची चातुर्मास व्रत. आम्ही लाईव्ह उदाहरण त्या पुराणांत झाले. मॉडर्न एक्झाम्पल जाऊ का झाले री आम्ही छान बसील असच. आम्ही केन्नाही सांगताच की आम्ही हंग येऊच्या कारणची बेळगाव चातुर्मास. 2012 बेळगावांतू चातुर्मास झाले. आणि खंचे सभागृहांतू खंचे शाखा मठांतू स्वाम चातुर्मासा कैले त्याची शाखा मठांतू आम्ही वास्तव्य करत आशिले. आणि प्रतिनित्य आम्ही रापचे वैके थंय आशिले. स्वाम्याला वास्तव्य के थंय आशिले. प्रतिनित्य स्वाम्याले स्वाम्याक पळोवचे. स्वाम्याक आम्ही त्यांना न्यूज पेपर होऊन घेऊन दिवचे. सकसकाळी न्यूज पेपर होऊन दिवचे. होऊन घेऊन भीतर होऊन नमस्कार घालून घेऊन येऊचे. सो अशी एक संपर्क झाले. त्या संपर्कानं स्वाम्याला दृष्टी आमचेर पळे. कडेरी अशीची जायत 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 कडेरी देवालय पर्यंत विषय पावलो. देवालय प्रसाद गेले. देवान प्रसाद अडना म्हणे त्या उटू कोर घेणं लास्ट आम्ही आजी हॅपी ठेर येऊन घेऊन बसले. सो हा मूल कारण कसं की म्हणे री त्या चातुर्मास व्रत. त्या चातुर्मास व्रतांतू स्वाम्याल संपर्कांत येऊन स्वाम्याल कसकी एक हे कोर घेणं आमगेल पुस्तकाने हाडसून घेतील. त्यांनी वैके हुशार असायची. त्यांनी वैके पुस्तकान कसं नाही की त्या सांगेल ना कशी बरेताची कसन बरेताची गणित कशी असा हे उट्टूची त्यांनी घेऊन घेऊन बसताशील. सो अशी एक व्यक्तीला परिचय करून घेऊ का जेले री त्या कशी कर का म्हणून स्वाम्यांची एक दाखवून दिले. तशी त्या चातुर्मासांतू स्वामी लागी लागी करेक्ट आमक गोत असा 100 दिवसा वैरी 110 दिवस बेळगावांतू स्वामी चातुर्मासाला 116 त्यांनी चातुर्मासा थंय आशिले. त्या एक ताज्यान फलान आज आम्ही हंगा येऊन पाविल असा. म्हणजे हा कारण चातुर्मास व्रत. त्या नैशीची आता हे चातुर्मास व्रतांतू एक व्यक्ती निमित्तान जायना.
आता दयानंद पै हानी सांगले की आमगेल गुरु के मनान तू एक दिसत आशिल्लं इथलं ओढ गावान दिल्या जबाबदारी कोण घेता कशी जाताले लोक खं खं की दूर असायची आयटी असायची सोमार तुल्यान शुक्रार म्हणल्यार एक नमुनं शनिवार आयतार हांगा ह्याची एक एकदा अशी दिसता की आशिल मठ सान दिसता असा मठ होड दिसता जन आयल कुठं सान दिसता दिसता होड दिसता भायर तुल्यान ओ कॉर्नर प्लॉट उठू असा जन आयल नंतरच पळय हे मठ सान म्हणून घेऊन दिसता सो अशी एक संदर्भ निर्माण जाता लोकांक व्यवस्था करचे मस्तीतले कठीणाई येता किंतु एक व्यक्तीनं हे करचेक जायना मस्त लोकाला परिश्रम जावका पडता त्याची युवक वर्ग जावका महिला वृंद जावका ना जाल्यार पुरुष वृंद जावका उटू लोकाले सहकारा निमित्तान हे उटू कार्य जाता किंतु कितलेही प्रयत्न करा कितलेही तुम्ही संघे शक्ती कलियुगे म्हणून सांगितलं कलौयुगे म्हणून सांगितलं कलियुगांतू उट्टू लोकांना वट्टू मेळून घे नू काम कर का म्हणून सांगितलं असा एक एक लोकांनी केलं रे ते कार्यसिद्धी जायना संघे शक्ती कलौयुगे कलियुगांत उट्टू लोकांना मेळून घे नू काम कर का किंतु मेळल्यार जायना तज मागशी ते देवाल वैके साथ जाव का त्यानं मात्र एक कार्य करचे जाता एक पंता तुमका एक उदाहरण रूपारे सांगचे क एक पंता एक पक्षी एक पक्षी त्या पक्षीले एक पील समुद्रांत पडता समुद्रांत पडलं कुडन ते काय वापस काय या ना त्यातून त्या कोपारी त्या पक्षीन कसन केले की म्हणारी हे समुद्र उद्दाची सुकून घालता म्हणून घेऊन प्रयत्न करचे आरंभ करता त्या पक्षी आवसू आपल्या चरड त्या समुद्रांत हे गेला जेना समुद्राचे कोप करून घेऊन ते समुद्र उद्दाकची ते सुकून घालचे म्हणून घेऊन एक प्रयत्न करता कड अनेक पक्षी येतात आणि सांगता कसं करता असा ना हा समुद्र उट्टूची सुकून घालता उट्टूची एक एक आपल्याला चोंच घेऊन त्यांतर थोडे उद्दा घालता बाहेर घालता चोन थोडे उद्दा घेता बाहेर घालता कडे ते पक्षी सांगता अशी केले रे खंचे रीतीर तू जन्म एक जन्म घेतल्यार वैकेची तुगेले की समुद्र सुकोचक जाय ना म्हणून केन्ना ते आऊस सांगता ते अनेक पक्षीक तू म्हाका सजेशन दी नका साथ दिता जर साथ दी म्हणून सांगता सजेशन दी नका साथ दितवे साथ दी जाय तो म्हणून घेऊन ते अनेक पक्षी कसं आयला पळय त्यावेळी आपल्याला चोंच घालून घेऊन त्या समुद्राच उद्दाक सुकोच कितीरी तेही प्रयत्न करता दोन पक्षी झाले कड अनेक पक्षी पळतात त्याही येतात त्याही सांगतात तुम्ही दोघी लोकांना प्रयत्न केल्यावर हे समुद्र सजेशन दी नका साथ दी अशी तिसरं पक्ष आलं चौथी पक्ष आलं उटू पक्षी समूह संपूर्ण संपूर्ण पक्षी समूहाची समुद्राचे उद्दाक सुकून घालचे किती राहिले उट्टूची पक्षी ते समुद्रा उद्दा सुकोचे कायले उट्टू पक्षी राय कोण गरुड गरुडान पळले मागेल पक्षी समूह मागेल कुलान तू असेल तसेल संपूर्ण पक्षी समूह खं असायची समुद्राले कोचून घेऊन समुद्रा उद्दाक ते सुकोचक प्रयत्न करता असायचे हा वैके वच का म्हणून घेऊन तेही गरुड वैके बाहेर सर गरुड कोणाला वाहन विष्णूला वाहन विष्णून सांगले अरे बाबा तू गेल्या रे मागेल काम राप्त मुरे तू थै गेल्या रे मागेल काम राप्त मुरे त्या नैशीची विष्णू अनेक सांगता पळे तू वैके वचून घेऊन समुद्रा उद्दाक सुकोन घालता म्हणल्यार त्या वैके तुगेले जायना म्हणून घेऊन गरुडान गरुडाक वैकेची देवान सांगले त्यान गरुडान सांगले देवा सजेशन नाका साथ दी म्हणून त्यांना गरुडान वैके सांगले सजेशन नाका साथ दी म्हणून त्यांना गरुड आणि विष्णू दोघी लोक मेळून घेऊन समुद्राला केले गेले समुद्र त्यांनी भिलो विष्णू आयलं म्हणल्यावर हा आणि कसं नाही करचे जाय ना त्यातून कसं केलं त्या समुद्रानं ते पक्षी खंचे एक पील ते समुद्रात बुडिले ते पील हाण घेऊन ते औसुख दिता घ्या तू गेल पिल्ला घे आणि समुद्र सुखाचे बंद कर म्हणून अर्थात पक्षी वैके वट्ट जाऊन घेऊन केल्यार जाय ना ताकू वैके देवाल साथ जाऊ का केल्या विष्णू येऊन घेऊन साथ दिता त्यांना खंचेही प्राणी वैकेची देव केन्नाही सोडना म्हणा आम्ही इथलं मनुष्यानं वैकेची मेळ घेणो जेपी नगर विद्यारण्यपुर उत्तरळी नागरबावी समाजाचे उट्टू लोकांना मेळ घेणो त्याची मागशी रामदेव वीर विठ्ठल आशिल्ल्या निमित्तानं ते उट्टू कार्य
देवान देवान परिपूर्ण करून घेऊन दिले ना जे जायना आम्ही लेखताल आम्ही उठ लोकांना मेळून घेऊन करे ना तुम्ही कसं करेत आता पळया फल्ले तुम्ही उठू अरेंजमेंट केले पाऊस आयले री आम्ही जेपी नगरात चुट्टू जावे वत्राळेच वट्ट जावे समाजाचे वट्ट जावे तो पैसे देता हो पैसे देता पेंडॉल गेले हे गेले उठू घालल्यावर वैक्याची पाऊस काय राबूच्या जायना तुम गेले त्या कोणाला एक शक्ती असा देवाला एक मात्र असा त्यातून तुम्ही सांगल्या आम्ही कितलेही वट्ट केल्यावर वैक्याची देवाल साथ ना जेल्यावर वैक्याची ते युनिटी क स्ट्रेंथ ना युनिटी स्ट्रेंथ म्हणून सांगता बट तक्का गॉड असल्यावर मात्र त्यांना तक्का युनिटीक स्ट्रेंथ मात्र उरता आणि ते बेंगलोरचे लोकांनी ह्या चातुर्मासात तू करून घेऊन दाखील असा त्या निमित्तान तुमका 100% तुमका मिळत असा आता मस्त लोकांक दिसता की कसं करचे कित करचे पळया आमका कर्म करचे मात्र सांगले फलाची अपेक्षा आमक सांगेल ना हे तुमका भगवद्गीतेंत वैके सांगले देव उठू दिता तो उठू दिता किंतु मेहनत परिश्रम तुम्ही करका म्हणून सांगता त्या एक कंडिशन तागेल हा उठू देतो तुमका किंतु कर्म मात्र तुम्ही करका म्हणून सांगता त्या दुसऱ्यान करचे जायना फॉर एन एक्झाम्पल तुमका नारल असा बट खंय असते नारल झाडा वयर असा कणंग असा ते खंय असा भूमी सकल असा उद्दा असा खंय असा भूमी सकल असा एरका नट ना जाल्यार अक्रूट म्हणटाचे असा बट डायरेक्ट खावचे मेळना ते ओपन करून घेऊन तुम्ही खाव देव त्याची सांगता हा पळय उठू दिता नारल वैके दिता उद्दा वैके दिता कणंग वैके दिता अक्रूट वैके दिता किंतु त्या झाडार चोण घेणू काढची जबाबदारी कोणाले तू गेले तू कर्म कर का त्यांना हा तुका फल दिता म्हणून सांग खाली उद्दादी मळ कशी मिळत तुमका तुम्ही भूई उठूची तुम्ही भूमी खनन कर का खनन खनन कोण झालं नंतर तुमका उद्दा मिळता तदनंतर तुम्ही पान करेत ते उद्दा घेऊचे क तुम्ही कसं कर का परिश्रम कर का तुम्ही कर्म कर का त्यातून चातुर्मास कालावधीन तू खाली आयल्यावर जायना तुम्ही कर्म कर का तुम्ही कसं कर्म केलंय रामदेव वीर विठ्ठल आले सेवा रूपान कर्म केले गुरु पाद्य पूजा करून घेणू ते एक कर्म केले त्याने शिची हे पंता विशेष जाऊन घेणू सालिग्राम पूज करतसा अवकाश बेंगलोरकरांक एक मेळला असा कोणाक गोत ना की कितेक हे नवीन सेवा सालिग्राम पूजा सेवा केल्या कसले केले की म्हळ्यारी आम्ही पीठाधिपती जाल्या नंतर आम्ही गोवा आणि आशिलताना मस्त लोक बेंगलोरची की मुंबईची की ना अन्य गावची की असं लोक मस्त आयलेच स्वाम्यानो जातकान तू सांगलाय विष्णू पूजा जाताना मालगड आल कस की एक सालिग्राम आशिल के मालगड पूज करता आशिले आज ते सालिग्राम खंय असा आमकां गोत ना ते खंयचे की एक देवस्थानांत आसा प्रश्न मार्गार पळो का ना कुलदेवस्थानां वचून घेवन प्रसाद लाव का म्हणून घेवन सांगले ना स्वामेले वचून घेवन एक सालिग्राम घेवं का म्हणून घेवन सांगता आसात कसं करचे म्हणून असल मस्तीतले प्रकरण असल एक एक संदर्भ आयलतना आम्ही एक आलोचन केले औंदू वर्ष आम्ही पनवेलांत वैके आम्ही स्टार्ट केल्ले कडे रे बेंगलोरांत येताना आम्ही त्या इन्व्हिटेशनांतूची हे केले आज तात्पर्य कसं की म्हळ्यार मस्त लोक आजी चौडूंक त्यांनी बेंगलोरांत असाचे किंतु तांगेल म्हालगड आले तांगेल म्हालगड घराणेन तू एक सालिग्राम पूजा म्हणून घेऊन उरता आशिले आजी ते एक सालिग्राम एक मठ आयले ना खंयच्या देवस्थाना पावले ना कोणाले तरी एक भटमामा घर तरी पावले आता विचारले रे सालिग्राम आशिल भई बट आता खंय पावले ते गोत ना देवस्थाना पावले की मठा पावले की ना भटमामा घरा पावले की कडे प्रश्न मार्गारी आणि उठू घालतना हो भटमामू त्या गाव अशी अशी म्हणताना कडे चौकशी करचे चाल करताच किंतु त्यांपर्यंत हक्का बाध आरंभ झाले माकांत त्रासू माका उद्योगांत त्रासू घरांत मंगल कार्य जाताना संततीचे असल मस्तीतले येतास तत्कुण आम्ही एक हे केले की बेंगलोरचे लोकांक दिवसा सालिग्राम पूज करचे जायना जाले रेडना चातुर्मासांत एक पंत सालिग्राम करून 365 डेजाचे फल घ्या म्हण कितीरी आम्ही बेंगलोर चातुर्मासांत हे एक सालिग्राम पूज दवरले
की ते म्हणले एक पंथा सालिग्राम पूज केल्यावर वैकेची तुमगेले खंच्या हातानं तुम्ही सालिग्राम पूज करता पळ ते हात स्पर्श करचे क इंद्रादी सकल देवता येऊन घेऊन पावताचे म्हणून सांगतात. म्हणजे तुमगेले हात वैकेची खंच्या हातानं तुम्ही करस्पर्श केलं उरता तसं हात वैके स्पर्श करचे क इंद्रादी देवते सर्वही देवता गण तिथले आकांक्षित जाऊन घेऊन येतात म्हणून सांगले. तिथले क सालिग्रामाक पूजेक एक महत्व दिलं असा. त्या निमित्तानं आम्ही हे बँगलोर गावांत चातुर्मास कालावधीत एकदा तरी त्यांनी पूज केलं म्हणजे त्यांना ते विष्णू पूजा कसं एक दोष कसं असा त्या निवृत्ती जाऊन घेणं त्यांचे एक बऱ्या पण जाऊ का म्हणजे कितरी एक एक उद्देशानं आम्ही हे सालिग्रामाचे आम्ही एक अवकाश केलाय. किंतु लेखील किंता चढ लेखानं लगी लगी तीनशी लगी सालिग्राम पूज झालाय. खाली स्वयं सालिग्राम पूजा आता सांगितल्याप्रमाणे नुरा बंधू झालाय. कडे कोण कोण उदयास्तमान सेव केले अन्न संतर्प तांक वैकेची सालिग्राम पूज करच्या अवकाश आशिले. तसले एक अवकाशू आम्ही बँगलोर चातुर्मासातुल्यान आरंभ केला असा. तशी जाल्ल्यार आम्ही मुकाल वर्ष वैकेची हे अवकाश दवरून घेऊन गेलो. हज्जन समाजाक बर जाव का तांगेल घरांत बर जाव का म्हणले एक एक उद्देशानं आम्ही हे एक अवकाश दवरलाय. आणि त्या अवकाशू बँगलोरच्या सद्ग्रहस्थानी बरे रीतीने त्यांनी येऊन घेणं हंगा सालिग्राम पूज केले. त्यांनी केलेली पूजेनं त्यांना मुकाबील दिवसांत खंचे रीतीने विघ्न या नाशीची त्यांगेल सर्वही कार्य बरे रीतीने झाले. सालिग्राम पूज केल्या निमित्तानं मग बर झाले मग कुटुंबा बर झाले म्हणजे ह्याची ओढ कीर्ती म्हणून आम्ही लेखताची त्यानेशीची मस्त लोकांक दिसता की स्वामेल पूज केले देवाल आरती केले देवालांनी उठू उपासन केले कुठं ना उठू बर जाता म्हणून ना जाऊचेची देवाल पूज की गुरुला आशीर्वाद की बर जाऊ. किंतु तुमगेल्या मनाचे इंटेन्शन कशी असा तज्जेरी निर्धार करता ना जलेरी खंचे रीतीर हे करचे जाणार. एक होड सावकार होड श्रीमंत एक दिवस कसं जात की म्हणजे लक्ष्मी कोप करून गेलो त्या घरातल्यान बाहेर वच्चक आरंभ करता. त्या सावकाराक आपयता हा तुगेले तुझ्यावर कोप करून घेतले आणि आजी आणि आज आणि मुखाल दिवसातल्यान हा घरांत राब ना म्हणून गेलो सांगून हा वत्ता मागेल जागेरी नुकसान येता म्हणून सांग. नुकसान म्हणजे लॉस. हा वत्ता लक्ष्मी वत्ता अलक्ष्मी भितर येता प्रवेश करता म्हणून येणू सांगता. त्यांना ती लक्ष्मी सांगता वच्च पहिले तुका कसने तरी एक वरदान जाव का जाल्यार सांग म्हणगे. त्यांना तो सावकार हुशार आशिलो तो कसं सांगत म्हण आणि पैसे दि म्हणून घेऊन मागना. तो कसं सांगत म्हणजे आमगेल घरांत प्रीती विश्वासू सर्व लोक मेळून घेऊन उरचे तसले एक वरदान दी एक वर दी म्हणून घेणू तो सावकार विचारता जय तथास तू म्हणता आणि लक्ष्मी थेंब तुला बाहेर सरता. दुसरे दिवसू सकाळी रांधप करताना चार जण चौडू चार जण सून घरांत चार जण चेले चौडू तांगेल बायल चार सून धाकली सून खिचडी कसकी करता. त्या खिचडीन तू साखर घालची सोनू ती मीठ घालता. कडेरी अनेक सून घे अनेक सून येता ती थं आणि पळवून घेणं ती आणि परत थं तुला आणि मीठ घालता. तिसरी सून घे सून येता थं आणि पळल ती आणि एक चमचे घालता. चौथेच येता ती वैकेची आणि परत घालता. अशी घालून घेणं एक खिचडी जाता. खिचडी झाल्यानंतर आता मालगड म्हणजे तो सावकार श्रीमंत व्यक्ती तो येता मालगड निवे त्यातून पहिलं ताका खिचडी त्याने घालतात. खिचडी घाल कुडेन तो पहिल एक घास घेता. घास घेतलो कुडेन मिठशी म्हळ्या मिठशी तुमगोत चार पंत मीठ पळे कितलं मिठशी उरता म्हणून तुमकां लेखचे काढना. एक घास खाता खाल्लो कुडेन काही उलयना काही उलयना आणि एक घास खाता काही उलयना. ताका कळले की मागेल घरांत अलक्ष्मी येऊन पावले म्हणगे. मागेल घरांत अलक्ष्मी येऊन पावले हा उरलो न्हू आता अर्थ ना. सो ताणें कसं खिचडी घालली पळय तितले खिचडी खालो गेलो. कडेरी आता कोणाले चोडू आलं बारी
कडेरी सुन्यान खावचे, चौडू आयला मालगड पूत आयलो तो खावचे बसता. तोही खाताना एक घास घेता, एक घास घेतलुकड्यानं तो कसं विचारतो ना, बापसून खाल्लं व्यायाम, बापसून खाल्लंय कसं सांगलं व्याय, कसं नाही सांगेल ना बापसूनू कसं नाही सांगेल ना, जर हा कधी किती सांगता. मुळे तान मालगड चल्यान वैकेची उट्टू खाऊन गेलं. दुसरे चल आयलो, दुसरे चल एक घास घेता, तोही विचारता अण्णान कसं नाही सांगलं व्याय, बापसून कसं नाही सांगलं ना, दोन्ही लोकांना काही सांगेल ना, खिचडी आराम खाऊन गेलंय त्यामुळे हाण वैके कसं ना, हा उलोन अर्थ नाम ना हाण वैके खाल्ले. तिसरे चल्यान वैके तशी केले, चौथे चल्यान वैके छाय केले. हांगेल उट्टू लोकांना गेल्यानंतर बैलानं खावचे आरंभ केले. पहिलेचे सून खावच्या बसले, म्हणजे कोण केन्ना मीठ घालाय कोणाक गोत ना. सो मालगड सून खावच्या बसले, मागिले बामणान उलेल ना आणि हा कित्याक उलो का म्हणून ती वैके खायत केले. सो घरांत आशिले नऊ लोक, घरांत आशिले नऊही लोकांनाच पळे, मीठ आशिले खिचडी खाल्ले, किंतु एक शब्द वैके उलेलना, एक लढाई वैके जलना, एक अपस्वर वैकेची आईल ना. त्याची दिवस रात्री अलक्ष्मी येऊन गेनू त्या सौकारा नमस्कार घालता, हा आता बाहेर सरता कितेक आत मात्र आईल नव्हे तू ना, इथलं मीठ घालून गेनू खिचडी खाऊन जालनंतर वैके एक झगड जालना म्हणे रे, हा वनी हंग राबून अर्थ ना, हा मांगा तुरण वच्चे बर आहे म्हणून येऊन सांगून गेनू त्या अलक्ष्मी अंगतले ना बाहेर गेले. अर्थात अर्थात खी प्रीती खी विश्वास उरता, खी आमची गेलो म्हणून घेऊन आम्ही प्रीती बांधवान करताची, त्यांना देव वैकेच आमकं सहकार करचे, ह्याची एक उदाहरण पुरो. हे एक बेंगलोर चातुर्मासान तू खंच खंच गावातुल्या नेताच परिचय नाशी लोक, गोयकारांकन तू हंगा नवीन जाता, गोवा एक स्टेट, कर्नाटका जेल कन्नड तरी येता, गोयकाराक कन्नडाचे तिथलं तांका ह्या ऊर ना. सो गोयकारांक वैकेच हंग ह्या करता, तांगेल आहार पद्धती विंगड. गोयकारांत कशी की म्हळे रे, तांकां पहिलं मीठ घालका. हंग बेंगलोरांत कशी की म्हळे, हंग मीठ घालची पद्धती कमी. थंय गोयकारांत मीठ घालना जाल्यार त्यांनी जेवण स्टार्ट करनच. हंग बेंगलोरां मीठ घालना जाल्यार वैके जेवण स्टार्ट करतच. केलो पण तशी जाता गोयकार तशी बता, आणि काय मीठ आईल ना न्ही. सो इतले तरेचे वैमनस्य उरता, डिफरंट डिफरंट स्टेट्सातल्यान येतात, डिफरंट डिफरंट गांवांतल्यान येताची, हांग हुट्टू लोकांक सांबाळसून खंयचे रितीर वैकेची तांकां बेजार जायनाशीची ह्या करका म्हळ्यार चातुर्मासांक करका म्हळ्यार ते एक व्हड विशय. ते 54 दिवसांत तूं बेंगलोर चातुर्मासाचे लोकांनी कोरून घेवन दिले, आनी हुट्टू लोकांक प्रिती विश्वास तुमकां जावं का की खंय तरी एक चड कमी जाताचीच ते वेवस्थेंत आशिले. इट्स अ एक पार्ट ते, किंतु इतलासले वैकेची बरे रितीरी सांभाळसून घेणू चातुर्मास समिती जाव, कमिटी जाव, ना जाल्यार GSB समाज जाव, प्रत्येक लोकांक वैकेची सर्व आयिल्ले एक गण्य अतिथी अतिथी लोकांक अभ्यागत करून घेणू, तांकां एक पोट भरून घेणू, स्वामेल दर्शन करू सुनू, देवाल दर्शन करू सुनू. पेटेल निमित्तान आमगेले हे चातुर्मास अत्यंत बरे रितीर जाल्लो आसा. आमी रामदेव वीर विठ्ठलाक लेगीत प्रार्थना करताची की मुकावील दिवसांत तुम्ही हे चातुर्मास केलेले निमित्तान, ह्या चातुर्मासांत येऊन सेव केले निमित्तान तुम्ही कसनेय अडचण उरो, कसनेच घरांत तू तोंदरे असले उरो, व्यावहारिक जावो, पैसे निमित्तान जावो, ना मानसिक जावो, ना आरोग्यांत विषयान जावो, कसनेय आशिल्ले असल्यार वैक्याची ते रामदेव वीर विठ्ठलाले अनुग्रहान त्या सर्व लोकांक बऱ्यापण जाऊ तशी देव तुमकां अनुग्रह करू म्हणून ह्या संदर्भार आम्ही प्रार्थना करताची. तशीच हुट्टू लोकांक आता उत्सुकता की म्हळ्यार मुकाविले चातुर्मास खंय जाताले म्हणगे. सो मुकाविले चातुर्मासाचे कसं आसा ते आम्ही रामनवमी दिवसा सांगनाशी आयच्या दिवसाकच सांगतच. तुमकां दिसताले रामनवमी सांगता म्हणगे, ना 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 आम्ही औंधू वर्सा सांगताच. कारण कसं की म्हळ्यार मुकाविले 9 नंबर न्ही, 2025. सो 9 नंबर हंगाच असा शुभ असा तो हंगा सांगेत. सो गेस तुम्ही करा, गेस तुम्ही करा. गेस तुम्ही करा, आम्ही विषय सांगताची. दोन न्हय वट केल्यार एक गाव जाता. आयले उत्तर. सो दोन न्हय
वरुणा आणि असी ह्या दोन्ही न्हाई सो दोन्ही वट केल्या रे वाराणसी जाता. सो मुकाविल चातुर्मास आमगेल प्रथम शाखा मठ आणि सो मुकाल वर्षाचे चातुर्मास आमगेले स्वशाखा मठ पहिल्याचे स्वाम्यान थंय मठ स्थापन केले. प्रथम शाखा मठ आमगेले आणि थंय लक्ष्मीनारायण देवाक आमगेले नारायण तीर्थ स्वाम्यान स्थापन केले. आणि 85 वर्ष त्या मठा खाई जाता त्या निमित्तानं मुकाल वर्षाचे चातुर्मास आम्ही वाराणसींत करका म्हणून आम्ही संकल्प केले. त्या सोणू बाकीच्यानी केलो रिझन असा ते त्या दिवसा सांगताची. आईच्या दिवसाक खाली 85 वर्ष त्या शाखा मठा जाता आशिल्ल्या निमित्तान आम्ही थंय करता असाची. ताका आमगेले म्हालगड स्वाम्याले आणि आमका एक लिंक जाल्ले एक होड एक इमोशनल एक मस्त एक बांधव्य असा ते आईच्या दिवसाक आम्ही अभिव्यक्त करण्याची त्याची दिवसाकची आम्ही अभिव्यक्त करून घेणू. आमगेल प्रिय गुरुवरे स्वाम्याक आम्ही गौरव अर्पण करका. त्या निमित्तानं मुकाल वर्षाचे चातुर्मास आम्ही वाराणसींत करताची. सर्व लोकांना मुकाल वर्ष वाराणसींत येऊन घेणू सहभाग जावत असले अवकाशू. एक वर्षा पहिलेची तुमका हे संदर्भ मेळला असा. आणि तो आईच्या दिवसाक हे सभा कार्यक्रमा निमित्तानं अनेक भाविक जन हांगा आईल असाची. त्या सर्व लोकांक देव बरे करो म्हणून आम्ही प्रार्थना करताची. तशीची मुकाबिले रामनाम जप अभियान असा. आमगेल अपेक्षा कसं नाशिल की म्हळ्यार तालुक लेवलाचे जाले गांवचे लेखाचे जाले एक राज्य मट्टाचे एक अभियान हांग जाव का. आमगेले राज्याचे एक केंद्र स्थानान तो हांग जाव का म्हण किती तरी आम्ही ते अभियान एकादशी दिवस हांगा अवकाश करून घेतले. दुसरं कसं की म्हळ्यार एक अशी एक आयले की आजी हे एक दिग्विजय महोत्सव जाता. दिग्विजय महोत्सवात आम्ही मस्तीतले बॅनर्स आर्चनी घालता तिकडे आम्ही सांगले की अशी एक प्रस्ताव आयलो की इथले लोक जप केंद्रा लोकांनी बेंगलोरचे समिती लोकांनी एक आलोचन केले इथले जप केंद्रा लोकांनी स्वामी एक एक शब्दा किती तरी वट्ट जाऊन घेणू इथलं कोटी गटले राम नाम जप करता साची. आमगेल एक बेंगलोर समाजातर्फेन बेंगलोर समितीतर्फेन त्यांक एक गौरव देऊ का म्हणून घेणू एक स्वाम्याल इथले एक महत्व कार्याक त्यांनी एक आमका इथलं सपोर्ट करता असाच त्यांक एक गौरव कर का म्हणले उद्देशानं कोण कोण त्या जप केंद्राचे लोक येताची तांगेलेची जप केंद्रा नावारी ते एक भव्य एक आर्च निर्माण करून त्या आर्चा सकल त्या मंटपा सकलची स्वाम्याल प्रोसेशन वताना त्यांके एक स्वाम्याकडच्यान फलमंत्राक्ष देऊन घेणू त्या जप केंद्राक बेंगलोर समिती तर्फे त्यांके गौरव मेळ का म्हणले उद्देशानं बेंगलोर समिती लोकांना हे एक क्रम घेतील असा. त्या नेहशीची आताची जीवोत्तम मॅग्झिना विषय सांगले ते पहिले खाली कन्नड येत आशिले इंग्लिश आणि नाशिले गोयकाराक वत्ता नाशिले मुंबई वत्ता नाशिले. सो तांका हे मेळनाशिल म्हण किती तरी आम्ही ते इंग्लिशान करका म्हणून हे केले. ट्रायल बेस इंग्लिश हे जात की ना लोकांक कळत की ना म्हण किती लास्ट इयर कोविडा टायमारी एक 2 बंद पडका पडले म्हणजे कंटिन्यू करच्याक जालना. कडेर आम्ही कुमटा चातुर्मासांत असताना परतून आम्ही ते रिवाईव्ह करून घेणू एक नवीन एडिशन नवीन हे करून घेणू इंग्लिश एक वैक्याचे आम्ही व्यवस्थित केले. एक वर्षा किती आम्ही पळूया लोक कशी स्पंदन करताची लोकांक आवडत की ना लोकांक ग्रहण करचे जात की ना तांगेल एक फीडबॅक घ्याव्या म्हणून घेणे हे केलताना लोकांना आमका बरे प्रतिसाद दिल्यानंतर आम्ही 3 वर्षाचे एक अवकाश करून दिले. म्हणजे एकदा त्यांनी सबस्क्रिप्शन केले रे 3 पर्यंत तांका तांगेल्या ऍड्रेसा पोच तशी व्यवस्था अंतु केलास. आम्ही सांगितलं तांका मुख्यतले मस्त लोकल मॅग्झिन येतच मस्त लोकल मॅग्झिन येतच. आम्ही सांगले पळे जन प्रतिनिध्य कसं करता पळे ते प्रतिनिध्य कसं करताची ताजी मागशी सायंटिफिक रिझन तांक गोत ना. ते सायंटिफिक रिझन ते मॅग्झिनांत घालले म्हळ्यार हो हांव दिवसा ह्याची करता आशिल्वे म्हणून घेऊन ताक त्यान कळता. फॉर एन एक्झाम्पल सिंपल जाऊन करचे क तुम्ही दिवसाची 2 पंत आचमन करताच केन्ना प्रश्न घालवे
दोन पंत आचमन कित आहे, एक पंत कित आहे नाही, आचमन तीन पंत करत असेल नाही, दोन्ही पंत कित आहे क, एक पंत कित आहे नाही, तीन पंत कित आहे. सो केन तुमका आमगेल मॅग्झिन आणतो आचमन एरडु सती आचमन याक माडबेकु म्हणून घेन आम्ही जर घाल म्हणा रे हो हा दिवसा दोन आचमन करचे ह्या कारणाक वे म्हणून घेन त्यांना कळता त्यांना तक जन्म भरता का उडगा सुरता आणि तगेल पुत्ताक वेके सांगचे क तक अधिकार मिळता. दिवसा जन्म वसा ना आम्ही चित्रा होती दिताच तो अशी उद्दा फिरेता आणि एक चार कण सोडता तो फिरेता म्हणून होय अशी अशी फिरेता कित्याक हे करता असा तक गोत ना बापसून अशी फिरे म्हणा होय अशी फिरेता ते परिसेचन आणि कित्याक करता दिवसा करता बट बापसून ए नु तर बस रे मागे लाजान तशी केलं हा तुक सांगले बट तक उत्तर दिवच्या तक केता ना मागे लाजान केला मागेल बापसून केला हा हा करता तू एके कर कित्याक करताच माग गोत ना बट ते तो दिवसा करता असा बट कित्याक करता असा त्या गोत ना. जर आम्ही मॅग्झिनात घालाय परिसेचन कित्याक कर का ते चार कण कित्याक देऊ का ह्या उटूची जर आम्ही घाल म्हणर हो दिवसा हा हे करता असेल वे म्हणून सायंटिफिक रिझन कळकुडे ना ते केन्नाही तका उडगा सुरता केलो पण त्या जाणू वे आम्ही केन्ना तरी मूत्रशंकने आयलताना जाणू उटुकांना घालून घेतात दारल व्यक्ती आली आता केलो लोकांक गोत ना कसं की त्यांनी विपरीत लेखून घेणं कांना घाले म्हणून ना तक वेकेची एक रिझन असा केलो पण ता तुमकां जांबयन येता जांबयन आयलताना तुम्ही उजव हात उजव कानार दवर घेणू हे करताच सो ते कसं लेख तो करतास म्हण हो करता हो करतास म्हण हो करता अशी केल्यार अर्थ ना केलो पण आमकां अशी जाता आमगेले जानवे पर्यंत हे जाता की उजव कानार हात धर रे म्हणून गेले तर कोणाला उजा कान धर का ता गोत ना पुण्य कामगेल कानार धरचे या ना इथलेची बट केलो पण ते कळणार तो लेफ्ट धरता राईट धरता मस्तीतलं हे जाता कित्याक तशी म्हणून ता गोत ना जानू घालताना उजू कानार हात धर घेणू जानू घालचे किती की म्हणे थे गंगा नदी गंगाचे एक पवित्र स्थान जान्हवी म्हणून घेणं आम्ही एक हे करतात सो उजू कानारे हात आपुडले रे शुद्ध झाल्या म्हणून घेणं अर्थ जाता त्यातून जांबयाने आयले तुमका ना आणि कसं नाही तरी हे झालं आलस आयले जर तुम्ही उजव काना आपल म्हणे तुम्ही पवित्र झाले शुद्ध झाल्या म्हणले एक आलोचना थे त्या एक अंत दवरील असा हे जर आम्ही पुस्तकांत घाले की हे कार्य किती कर का म्हणून त्यांना तुमकां कळटा की हांव दिवसा ह्याची करता आशिल्लो या म्हणून सो त्या निमित्तान आम्ही जिवोत्तम मॅग्झिनाचे सर्व लोकांक सांगले की आमगेल जन प्रतिनित्य कसं करता पण संध्या वंदन करताना गोपी चंदन केलो अशी लायता कोण तशी लायता मस्तीतले संप्रदाय असा मार्जननी करता गायत्री जप आम्ही ते न्यासनी करताच कसकी अशी 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 करता तो कसल्या म्हणून ता गोत ना न्यास कित्याक कर का ताक गोत ना ऋषी छंदो देवता कितें सांगता तेही गोत ना डायरेक्ट तो जप कसं नाही डायरेक्ट जप चाल करता सो त्या विषयाने केलो लोकांक गोत ना त्याची विषय जर आम्ही मॅग्झिनात हाडलं म्हणा रे प्रतिनित्य त्यांनी कसं करता असत त्यांना आमकां हे सर्व ही लोकांक विषय पावसूचे जाता म्हणजे उद्देशान हे पंत त्या रितीरी आम्ही जिवोत्तम मॅग्झिन मुखार सुका म्हणून आम्ही सांगले त्याची रितीर त्यांनी चलेत असाची मध्वाचार्या बद्दल केलो विषय घालता असायची कित्याक म्हणजे आमगेल समाजान तू मध्वाचार्य म्हणल्यार कोण म्हणले केलो पंत एक एकदा समजा कोण मरे तो म्हणून आम्ही प्रश्न विचारता ऍक्च्युली ते होड अपराध जाता कित्याक म्हणजे आम्ही त्याची समाजा येऊनू तांगेले बद्दल एक व्यक्तित्व आमकां गोत ना जाल्यार ते जन्म घेऊन अर्थहीन जाता त्या न्हयशेची संस्कृत केलो लोकांक संस्कृत शिक्का म्हळ्यार संस्कृताची वैकेची तंतू बोध तंतू हे केले असा रसप्रश्न म्हणून घेणं थंय दवरले असा परंपरे स्वामे विषय वैकेची तंतू घालिल असा अशी हे रितीरी त्या जिवोत्तम मॅग्झिन रूपरेष तयार केलं असा हाजी लाभ समाज बांधवान घेऊ का तुमगेल बऱ्यापणा किती रे तुमक हाज्यान मस्तीतले ज्ञान येता फाल्यां तुमगेल चेडवांक सांगचे एक आधार मिळता त्या निमित्तान हे एक व्यवस्था केल्लो असा आणि आताची शिर्शीचे गोपाल कृष्ण देवस्थान तांगेल एक आमंत्रण पत्रिका आयच्या दिवसाक हांगा उक्तावण जाल्लो असा डिसेंबर 12 डिसेंबर 8 पर्यंत तांगेल ते एक कार्यक्रम पुनर्प्रतिष्ठा कार्यक्रम घडता असा त्याही कार्यक्रमाक तुमकां आमंत्रण त्यांनी कमिटी तर्फे तुमकां दिलं असा ह्या सर्वही कार्यक्रमांत आज तुम्ही सहभाग जाल बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडवो तुमगेल घरांत तुम्ही करत असलेलो उद्योग व्यवसायांत तुम्ही राबचित असलेल्या घरांत तशीच हे बेंगलोर पेंटेंत तशी आमगेल हे
शाखा मठांतून नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत रो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल घडेताची श्रीकृष्णार्पण मस्तू. विजयादी स्वामी गुरु महाराज की.